नमस्कार, मी संदीप देसाई। आज न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेचा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे पोलिसांचा। पोलीस हा आपल्या समाजातला असा घटक आहे जो इतरांच्या संरक्षणासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करतोय, मात्र त्याच स्वतःचं रक्षण करणाऱ्या सगळ्या समाजाचं रक्षण करणाऱ्या पोलिसांना स्वतःचं रक्षण करणं मात्र अवघड जात आहे, अशा घटना वारंवार समोर येत आहेत। आज हा विषय घेण्याचं कारण म्हणजे गेल्या काही तासांमध्ये घडलेल्या अशाच दोन घटना। एकीकडे मुंबईमध्ये एका वाहतूक पोलिसालाच मारहाण झाल्याची घटना घडली आहे, तर दुसरीकडे अंबरनाथ पोलीस ठाण्यातल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर 4 जणांनी चक्क तलवारीने वार केले आहेत आणि त्यामुळे रक्षकांवरच आता जीवघेणे हल्ले होऊ लागल्यानं त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आला। ही दोन्ही दृश्य आपण बघतोय, एक मुंबईतलं दृश्य आहे तर दुसरीकडे अंबरनाथ मधली दृश्य आहेत। वर्दीतल्या या सगळ्या संरक्षण करणाऱ्या आपल्या सगळ्यांचं, या जवानांना, या पोलिसांना कशा पद्धतीनं मारहाण होते, त्यांची सुरक्षा कशी वाऱ्यावर आहे, हे दृश्य आपण दोन्ही ठिकाणी बघू शकतो। एकीकडे एका महिलेनं ट्रॅफिक पोलिसावर हल्ला केला तर दुसरीकडे अंबरनाथमध्ये एका पोलिसावर तलवारीने हल्ला करण्यात आलाय। म्हणजे समाजाचं रक्षण करणारे, दिवस रात्र अहोरात्र सेवा करणारे हे पोलीस कशा पद्धतीनं असुरक्षित आहेत हेच यावरून दिसून येत आहे। मुंबईमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे। दक्षिण मुंबईतल्या काळबादेवी भागात वाहतुकीचा नियम मोडला म्हणून श्रीरंग पार्टे या पोलीस हवालदारानं आरोपीवर कारवाई केली। त्याचा राग मनात धरून पोलिसांनाच मला शिवीगाळ केली असा आरोप करत महिलेनं पोलिसांना मारहाण सुरू केली। साध्विका तिवारी आणि मोहसिन खान या दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे। आपण बघतोय कशा पद्धतीनं या ट्रॅफिक हवालदारांना मारण्याचा प्रयत्न करण्यात मारण्यात आलं मोठ्या प्रमाणावर आणि शिवीगाळ सुद्धा करण्यात आली। उलट आरोप करण्यात आला की याच हवालदारांनी आपल्याला शिवीगाळ केली। श्रीरंग पार्टे हे काळबादेवी भागामध्ये वाहतुकीचं नियोजन करत होते आणि त्याच वेळेला काळबादेवीचा परिसर आपण बघितला तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असते आणि हीच वाहतूक कोंडी करताना बऱ्याच वेळेला सकाळीपासून रात्रीपर्यंत वाहतूक पोलिसांची मोठी कसरत असते या भागामध्ये, कारण प्रचंड ट्रॅफिक असतं रात्री होईपर्यंत। मात्र अशा वेळेला अनेक लोक असे असतात जे पोलिसांशी हुद्दत घालतात आणि तोच प्रकार आज घडलेला। एका महिलेनं तर या हवालदार श्रीरंग पार्टे यांना मारहाण केलेली आहे, तर दुसरीकडे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असंच म्हणायची वेळ आली आहे, कारण कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांवरच पोलीस स्टेशन बाहेर तलवारीनं हल्ला झालाय। अंबरनाथ पोलीस स्टेशन बाहेर बाळा चव्हाण या पोलीस कर्मचाऱ्यावर 4 जणांनी तलवारीनं हल्ला केलाय। हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावरच वार केलेले आहेत। सुदैवानं चव्हाण ह्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेत। ट्रॅफिक जॅममध्ये हल्लेखोर आणि पोलिसांचा वाद झाला आणि त्याचाच राग डोक्यात ठेवून हल्लेखोर पोलीस स्टेशन बाहेर आले आणि त्यांनी या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला। चारही हल्लेखोरांना पोलिसांनी एका तासात शोधून काढले आणि अटक केली आहे। हे चारही कुख्यात आणि सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय। हा हल्ला करण्याआधी त्यांनी आणखी एकावर हल्ला केला होता, कारण चव्हाण यांनी जेव्हा त्यांना ट्रॅफिक जॅममध्ये हटकलं तेव्हा त्या गुंडांचे कपडे रक्तानं माखलेले होते, त्यामुळे ते सराईत गुन्हेगार होते आणि त्यांनीच या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला चढवलाय। आणि याविषयी बोलण्यासाठी न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील आपल्या सोबत आहेत। आशुतोष सर, आपण बघतोय दिवस रात्र एक करून हे पोलीस आपलं रक्षण करत असतात, खास करून मुंबई पोलीस तर अनेक वेळेला बंदोबस्तामध्ये, आता इलेक्शन असेल, सणवार असतील किंवा कोरोनाच्या काळामध्ये, आणि याच पोलिसांवर अशा प्रकारे हात उचलण्याची मजल अनेकांची गेलेली आहे, खरंच कायद्याचा धाक उरलाय? संदीप, अतिशय धक्कादायक अशी घटना आहे, कारण पोलिसांवर हल्ला म्हणजे कायदा सुव्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे। या अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये यांना जामीन देता कामा नये, कशी हिंमत होते यांची? संदीप, आजही मुंबईत पत्रकारिता करताना आम्हाला हे माहिती आहे की मुंबईत असे काही विभाग आहेत ज्या ठिकाणी वाहतूक पोलीस जर मुलं ट्रिपल सीटात जात असतील बाईकवर हेल्मेटशिवाय जात असतील तर त्या ठिकाणी पोलीस हटकत नाहीत, जर पोलीस हटकले तर समुदाय अंगावर येतो, अशा घटना घडलेल्या आहेत, हे थांबलं पाहिजे। या घटनेवरून खरं म्हणजे आज सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन याचा निषेध करायला हवा। फक्त संजय राऊत यांचं ट्विट एक दिसलं आपल्याला, किरीट सोमय यांचा निषेध दिसला, पण काने बाकी पॉलिटिकल सगळे नेते आहेत ते येत नाहीत। आणि हिंमत कशी होते, ती महिला या पोलिसाचा, वाहतूक पोलिसाची कॉलर धरते, शर्ट धरते, त्याला मारते, कानफडात मारते, पोलिसाला रस्त्यावर कानफडात मारताना पाहून काय संदेश द्याल लोकांमध्ये? आणि दुसरी धक्कादायक गोष्ट अशी आहे, जेव्हा न्यूज 18 लोकमतचे वार्ताहर अजित मांढरे
स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळावर गेले आणि जेव्हा बघ्यांची तिकडे अनेक जण होते, जिथे जी घटना घडली त्या घटनेची माहिती विचारण्यासाठी जेव्हा गेले तेव्हा तिथे असलेला दुकानदार, तिथे असलेला पानटपरीवाला आम्हाला माहीत नाही, आम्ही काही बघितलं नाही अशी उत्तर द्यायला लागला, म्हणजे कोणाला मध्ये पडायचं नव्हतं. या अशा प्रकारच्या घटनेमध्ये बघ्यांची भूमिका घेणारे जे आहेत ना त्यांना देखील दोषी केलं पाहिजे की अशा प्रकारे कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या आणि विशेषतः कोरोना काळामध्ये पोलिसांनी एक मोठी भूमिका बजावली आहे. आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठी उभं राहायला पाहिजे. का नाही पोलिसांना जेव्हा असा हल्ला होतो तेव्हा का नाही कोण मध्ये पडत? ही महिला त्याला मारत होती, दुसरा माणूस या मोबाईलनी शूट करत होता, हे एक आणखी नवीन प्रकार मुंबईत अशा प्रकारे ती घटना घडली तर मोबाईलनी शूट करण्यात धन्यता म्हणतात पण कोण थांबवत नाही. आपण पाहिलंय मुंबईतल्या अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळेसुद्धा, रात्री 9 नंतर खरं म्हणजे नियम असताना मुलं ट्रिपल सीट फिरतात, बिना हेल्मेट बिना मास्क फिरतात, पण त्यांना कोण अडवत नाही. अडवलं जर पोलीस घोळक्याने उभे असले तर अडवतात, एकटा दुकटा पोलीस कधी कधी अडवत नाही. हे चित्र अतिशय वाईट आहे. पोलिसांनी खरं म्हणजे आता जॉईंट सीपी लॉ अँड ऑर्डर विश्वास नांगरे पाटील मुंबईत आलेत. विश्वास नांगरे पाटील तेच अधिकारी आहेत जेव्हा 26/11 हल्ल्याच्या वेळेस ताजमध्ये घुसले होते आणि त्यांनी अतिरेक्यांवर गोळीबार केला होता, साधे सर्व्हिस रिव्हॉल्वर घेऊन गेले होते. आता जे ही कारवाई अशा प्रकारे जे कृत्य करतात ना त्यांना घरात घुसून मारलं पाहिजे आणि त्यांना खेचून मारलं पाहिजे की तुम्ही पोलिसांवर हात कसा उगारता. तोपर्यंत मेसेज जाणार नाही आणि ज्या रस्त्यावर पोलिसांवर हात उगारला ना यांना देखील तशाच प्रकारच्या शिक्षा कायद्याच्या चौकटीत बसून ठेवल्या पाहिजेत. तोपर्यंत खाकी वर्दीचा सन्मान आपल्याला ठेवता येणार नाही. अगदी आशुतोष सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघितलं एखादी छोटीशी घटना झाली, राजकीय घटना झाली की आरोप प्रत्यारोप ट्विटरवर टिवटिवाट मोठ्या प्रमाणावर होतो. आता आपण जसं सांगितलं की संजय राऊत आणि किरीट सोमय्या सोडले तर कुणी याच्यावर बोलायला तयार नाही. राजकीय नेते गप्प काय आहेत? कारण राजकारण करायचं असेल तर हजारावर ट्विट येतात एका दिवसा म्हणजे एका तासामध्ये. आता हे सगळे राजकीय नेते गप्प काय? कुठे गेली सोशल मीडियाची टीम राजकीय पक्षांची? का त्याच्यावर आवाज उठवला जात नाही? आणि अशा प्रकारे खाकी वर्दीला पक्षाचं लेबल लावू नका. खाकी वर्दी ही राज्याची आहे. आपले मुंबई पोलीस हे केवळ मुंबईचे नाहीत तर संपूर्ण राज्यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम ते करत असतात. अहो ज्यावेळेस तुम्ही आम्ही कोरोनाच्या काळामध्ये या कोरोनाच्या भीतीने वर्क फ्रॉम होम करत होतो तेव्हा पोलिसांनी वर्क फ्रॉम होम नाही केलं, तेव्हा ते रस्त्यावर होते. आज सुद्धा दक्षिण मुंबईमध्ये सणासुदीचे दिवस आहेत, दसरा आहे, त्यानिमित्त गर्दी आहे, अशा वेळेसुद्धा हे पोलीस रस्त्यावर उभे आहेत. आणि हे जर पोलीस उभे नसले तर काय परिस्थिती होईल याचा विचार करावा. हे जे बघे आहेत या बघ्यांसाठी विशेषतः आपण सांगणं आवश्यक आहे की अशा प्रकारे कोणीही मूक प्रेक्षक होऊ नये. पोलिसांवर जेव्हा हल्ला होतो ना तेव्हा खरं म्हणजे सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे आणि पोलिसांवरचा हल्ला असा बघता कामा नये. पोलीस आपल्यासाठी आहेत ना, आपण पोलिसांना साथ नाही दिली काय मेसेज जातो? आपण बघ्याची भूमिका घेणं म्हणजे एक प्रकारे समर्थन करणं आहे. या महिलेला थांबवायला पाहिजे होतं. महिला पोलीस आल्यानंतर देखील ही महिला उद्दामपणे ज्या प्रकारे ती मारतीये, सर्वांसमक्ष त्याचा अपमान करते. आता ह्या घटनेची काही वेगळी बाजू देखील असेल ती देखील आपण पुढे आणूया की ह्या आधी काय झालं. ही महिला आरोप करते की त्यांनी अपमानकारक अवमानास्पद भाषा वापरली त्या महिलेविषयी आणि म्हणून ती चिडून त्यात आपण संवाद जे आहे ते आपण ऐकू शकणार नाही कारण भाषा ती प्रॉपर नाही आहे. पण ह्या महिलेनी हे करण्याइतपत निश्चित झालं नसणार का ती त्या आणि तो वयानी ज्येष्ठ देखील दिसतोय हवालदार त्याला ती मारते. खरं म्हणजे ट्रॅफिक पोलीस हा देखील पोलीसच असतो. पोलिसांची ड्युटी कधी ट्रॅफिकमध्ये असते कधी नॉर्मल पोलिसमध्ये असते. हे होता का म्हणजे अगदी सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो की एखादा वाद रस्त्यावर झाला किंवा चौकात झाला तर पोलीस असते तर पोलिसांनी तो वाद सोडवावा अशी अपेक्षा असते आणि पोलीस येऊन तो वाद सोडवतात, लोकांना बाजूला करतात. मात्र पोलिसाला मारत असताना एकही माणूस त्यामध्ये पडला नाही आणि त्या महिलेला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला नाही. खरंच दुर्दैवी आहे निश्चितच. आणि अशा प्रकारे तुम्ही मोबाईलवर जे शूट करत होते कितीतरी गर्दी होती, गर्दीच्या वेळेस गर्दीच्या ठिकाणी मुंबईतल्या दक्षिण मुंबईतल्या गर्दीच्या ठिकाणी घडलेली ही घटना आहे. दुसरी घटना देखील अंबरनाथची आपण जी दाखवली, पोलिसांवर हल्ला करतात का होतं हेच हा मेसेज तरुण पिढी पुढे गेला तर उद्या घोळक्याने पोलिसांवर हल्ले करण्याचे प्रकार घडतील. महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य राहणार नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांचा योग्य बंदोबस्त पोलिसांनी करायला हवा. मुंबई पोलीस कमिशनर, मुंबई पोलीस जॉईंट कमिशनर हा कार्यक्रम बघतायत, त्यांना आमची विनंती आहे की तुम्ही या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये सर्वात कडक कायदे लावा, सगळ्यात जास्ती कलम लावा आणि अशा प्रकारे अशी शिक्षा द्या की पुन्हा हिंमत होणार नाही, यांना जामीन मिळायला नाही पाहिजे.
अशा प्रकारे घटना करून जर सुटून जाणार असतील आणि 10-50 हजार रुपये तोंडावर फेकून जर उद्या चांगले वकील करून जाऊन जर जामीन घेणार असतील ना, तर हे योग्य नाही. यांना कमीत कमी 3 महिने 6 महिने यांना तुरुंगात पाठवा, त्याशिवाय थांबणार नाही. पोलिसांवर हात उगडण्याची हिंमत होता कामाने. अगदी आशुतोष सर, दुसरा अंबरनाथ मधला प्रकार आपण बघितला. हे सराईत गुन्हेगार जरी असले तरी सुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन पोलिसावर हल्ला करायची म्हणजे किती मोठं धैर्य त्यांनी केलं, म्हणजे कायद्याचा धाक त्यांना आहे का? किंवा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आता आपलं काहीच होणार नाही अशा प्रकारची प्रवृत्ती आता वाढत चालली का? हीच धोकादायक आहे. ही जी आपलं काही होऊ शकत नाही, कारण आपण पुढे आपल्याला जामीन मिळू शकतो. मधल्या काळामध्ये संदीप आपण पाहिलंय, टिकटॉकवर व्हिडिओ बनवण्यासाठी मुलं, तरुण मुलं मुद्दाम पोलिसांच्या गाडीजवळ जायची. काही नाही तर एका दोघांनी पोलिसांच्या गाडीत बसून मुद्दाम असे मस्करी करणारे व्हिडिओ काढलेत आणि चॅलेंज दिले पोलिसांना, करा तुम्हाला काय करायचं ते, आणि नंतर त्यांना जामीन देखील मिळालाय. हे योग्य नाही. हा प्रकार इथेच थांबला पाहिजे. मुंबईसाठी हा प्रकार धोकादायक आहे, राज्यासाठी धोकादायक आहे. दुसऱ्या राज्यात होत असेल, मुंबईमध्ये होता कामा नये हा प्रकार. आणि तरुण पिढीला आणि प्रत्येक नागरिकाला पोलिसाचा सन्मान त्यांनी केला पाहिजे. पोलिसाचं चुकत असेल तर ते सांगण्याची पद्धत असते. कायदा हाती घेऊन अशा प्रकारे पोलिसावर रस्त्यात आज गर्दीच्या ठिकाणी 1500 लोकांनी या बघितलं असेल. आज दिवसभर न्यूज चॅनलला आपण सुद्धा हा विषय लावून ठेवला आहे, पण न्यूजवरती आता यापुढे त्याच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होईल, काय मेसेज जाईल. त्यामुळे पोलिसांनी ह्याची करेक्टिव्ह मेजर जी आहे ती लवकरात लवकर घेतली पाहिजे, एवढी एक अपेक्षा आहे. अगदी सर, दुसरा महत्वाचा मुद्दा आपण जर काळवा देवीच्या या सगळ्या प्रकरणामध्ये बघितलं तर जे दोन साथीदार होते, एक मित्र होता आणि ती मैत्रीण होती ज्या महिलेनं मारहाण केली आहे, महिलेला पुढे करायचं आणि मारहाण करायला लावायची आणि आपण व्हिडिओ काढायला लावायचा, कुठंतरी विकृती नाही आहे काही? म्हणजे महिलेला पुढे केलं तर ते कलम कमी लागतील किंवा काय, अशा पद्धतीनं हे सगळं प्लॅन करून होतंय की काय, असा सुद्धा संशय निर्माण होतो या सगळ्यात. या घटनेची एक पार्श्वभूमी आपल्या समोर आली आहे की गर्दीच्या ठिकाणी एकतर हेल्मेट न घालता दुचाकीवरून एक व्यक्ती चालली होती आणि त्याला हटकल्यानंतरची ही पुढची घटना आहे. म्हणजे स्वतः नियम आधी मोडायचा आणि त्यानंतर जर पोलिसांनी हटकलं तर वाद घालायचा. आपण बऱ्याचदा पाहतो की पोलिसांची वाद घालण्यामध्ये आणि मग प्रत्येकाचे वेगवेगळे लेवलचे कॉन्टॅक्ट वापरायचे, माझे राजकीय संबंध आहेत, कोणाचे आणखीन काही संबंध असतात, आणि ते संबंध वापरून पोलिसांनाच तिथे उलट पक्षी त्यालाच दम द्यायचा हा प्रकार होतो. हे खरं म्हणजे बंद झालं पाहिजे. आणि बऱ्याचदा वाहतूक पोलिसांना अशा प्रकारच्या लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. कधी ओव्हरटेकिंगमध्ये कधी सिग्नल जंप करून जाणारे असतात, केल्यानंतर पोलिसांनी पकडलं तर उलटं पोलिसाशीच वाद घालायचं. खरं म्हणजे आता आपण सिस्टीम बदललेली आहे. पूर्वी रस्त्यावर चलन फाडलं जायचं, रस्त्यावर पैसे गेले जायचे, सिग्नल तोडल्यानंतर अचानक पोलीस यायचा आणि लपून बसलेला पोलीस सिग्नलच्या नंतर पकडायचा आणि मग पोलिसांकडून ती वसुली व्हायची. असे प्रकार आता कमी झाले आहेत. आता खरं म्हणजे कॅमेरामध्ये पोलीस त्यांच्याकडे जे दिलेले वेगळे मीटर्स आहेत त्याच्यामध्ये फोटो काढतात आणि पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला SMS वर चलन येतं आणि तुम्ही पैसे ऑनलाईन भरायचे असतात. म्हणजे कितीतरी पारदर्शिता या पोलिसांनी याच्यामध्ये आणलेली आहे. पोलिसांचं देखील ओरिएंटेशन पोलीस डिपार्टमेंटमध्ये होत असतं, लोकांशी कसं वागावं हे त्यांना देखील माहीत असतं. संदीप, आणखी एक बातमी सांगतो ह्याच्यामध्ये की जेव्हा आपण पाहतो ना पोलिसांची रिक्रुटमेंट, अनेक सुशिक्षित उच्च शिक्षित पोलीस अगदी हवालदारपासून छोट्या छोट्या पदांसाठी अर्ज करताना दिसतात. रस्त्यावर दिसणारा खाकी वर्दीतला पोलीस हा अशिक्षित किंवा कमी शिक्षित असा नसतो. ते देखील आता चांगल्या घरातले चांगले उच्च शिक्षित येतात याचं भान समाजाने ठेवण्याची गरज आहे. आणि या माध्यमातून, न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मुद्दाम आम्ही हा संदेश देऊ इच्छितो की पोलिसांना कमी लेखू नका. आणि हा जर प्रकार झाला, होईल का परदेशामध्ये अशा प्रकारची घटना घडली तर त्याचे काय परिणाम होतील? अशा प्रकारे कोण खपवून घेतलं जाईल का? आपण खपवून घेतोय. संदीप, अगदी आशुतोष सर, सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडायचा म्हणजे आपण बघितलं की अंबरनाथची घटना असू दे किंवा काळबा देवीची घटना असू दे, या सगळ्यामध्ये पोलिसांना पोलीस कधी म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये पोलीस जर रस्त्यावर उभा असेल किंवा कायदा सुव्यवस्था राखत असताना पोलिसांना थोडी कडक भूमिका घ्यावी लागते. जर ते गोड सगळ्यांशी बोलत गेले तर त्यांचा ऐकणार कोण हाही विषय आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांचा इगो दुखावला जातो, कोण नाराज होतो, मी या पक्षाचा आहे, मी त्या पक्षाचा आहे, मी एवढा पैसेवाला आहे, अशी एक भावना सुद्धा लोकांच्या मनामध्ये निर्माण होते आणि त्यातूनच कुठेतरी असे प्रकार होत आहेत असं वाटतंय तुम्हाला? निश्चितच, कारण कधी कधी काय होतं की एक तर मुळात या लॉकडाऊनच्या काळानंतर आता जेव्हा अनलॉक झालं रस्त्यावरती गर्दी वाढलेली आहे. आता सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदीसाठी गर्दी, मुंबईतले जे दादर असेल, काळबादेवी मार्केट असेल, अशा अनेक ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अशा वेळेस पोलिसांवर देखील ताण असतो. बरं, त्यांचे ड्युटी आवर्स कधी कधी एक्सटेंड होतात, 12-12 तास 14 तासही होतात. आपण थोडासा विचार करण्याची गरज होती की ठीक आहे, आपलाही नियम चुकला आहे,
पण कधी कधी सामंजस्याने समोरासमोर गोष्ट सॉल्व करता येते. पण अशा प्रकारे आजची जी घटना आहे ही तर अतिशय निंदनीय. म्हणजे पोलिसाच्या वर्दीला, नेहमी पोलीस सुद्धा हा शब्द वापरतात की आमच्या वर्दीचा मान ठेवा, वर्दीचा मान म्हणजे आपण कायद्याचा मान आपण या अर्थी आपण म्हणतो. ही महिला ज्या प्रकारे भर रस्त्यामध्ये शर्ट खेचून कानफडात मारतच सुटले, एक नाही दोन नाही तिने 8-10 थपडा मारलेत, हा प्रकार बरोबर नाही. आणि अशा प्रकारचे जर घटना घडत असतील तर पुन्हा एकदा माझा तोच मुद्दा होता की त्या ठिकाणचा सिनियर पी असतील, ACP असतील, DCP असतील, त्यांनी या महिलेची आणि दुसरा जो आरोपी आहे यांची हिस्ट्री चेक करावी, यांनी यापूर्वी केल्यात का नाही, आणि जर असेल तर त्यांना कडक शासन द्यावं. हॉलिडे कोर्टामध्ये, सॅटर्डे संडेच्या कोर्टामध्ये देखील त्यांच्या जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करावा. आणि खरं म्हणजे अनेक कलमं असतात, त्या कलमांचा आधार घेऊन कायद्याच्या आधारे यांना शिक्षा करता येईल. आणि मुंबई पोलिसांच्या वरच्या लेवलला आणि राजकारणाने, विशेषतः राजकारणाने यावेळेस गरज आहे मुंबई पोलिसांच्या पाठी उभारण्याची. अगदी राजकारणाने सगळ्यात महत्त्वाचं सर या सगळ्यामध्ये यायला हवं होतं. एक दोन ट्विट आणि एक दोन प्रतिक्रिया सोडल्या तर कुठेही काही होताना दिसत नाही. ज्या पद्धतीनं राजकारण करत असताना ट्विट येतात, तत्काळ हजारांच्या वर ट्विटरवर आपल्याला पाऊस पडलेला पाहायला मिळतोय. या सगळ्यामध्ये तुम्ही हे विश्लेषण केलं आणि महत्त्वाचं म्हणजे कशा पद्धतीने यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याबद्दल तुम्ही मत मांडलं, त्याबद्दल धन्यवाद आशुतोष सर. आपण बघितलं न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील आपल्यासोबत होते आणि पोलिसांवर जे हल्ले होत आहेत ते खरंच निंदनीय आहेत. पोलिसांचा आवाज न्यूज 18 लोकमत सकाळपासून मांडतंय, ज्यापासून काळबादेवीतली घटना घडली, अंबरनाथमधली घटना घडलेली आहे. पोलीस तुमच्या आमच्यासाठी रस्त्यावर उभा आहे, तुमच्या आमच्या रक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेतोय, त्या पोलिसावर हात उचलणं खरंच निंदनीय आहे, खेदजनक आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि पोलिसांचा आवाज न्यूज 18 लोकमत दिवसभर मांडत राहणार आहे. आता वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर जय हिंद सन्मान विशेष कोऑपरेटिव्ह को पॉवर्ड बाय इन्फ्राटेक असोसिएट स्पॉन्सर 22 सोपमध्ये आपण पाहणार आहोत शौर्यचक्राने सन्मानित हवालदार रमेश बायकर यांची वीरगाथा आणि अभिनेता अरुण नलावडे यांचा लष्कराला सलाम. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जय हिंद सन्मान मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. हवालदार रमेश चंद्रभान बाहेकर यांची वीरगाथा आज आपण पाहणार आहोत. देशाच्या रक्षणासाठी निधड्या छातीनं अंगावर गोळ्या झेलणाऱ्या रमेश बाहेकर यांचं धैर्य आणि त्यांनी गाजवलेला पराक्रम अतुलनीय आहे. पाहूयात शौर्यचक्राने सन्मानित हवालदार रमेश बाहेकर यांची वीरगाथा. महाराष्ट्राचा रांगडा सुपुत्र हवालदार रमेश चंद्रभान बाहेकर, ज्यांनी देशसेवेसाठी निधड्या छातीने शत्रूच्या गोळ्या आपल्या छातीवर झेलल्या, असा मराठी मातीचा सुपुत्र रमेश बाहेकर यांनी सगळ्यात मोठं शौर्य गाजवलं तो दिवस होता 5 जून 2001. ऑपरेशन तलाश आणि विध्वंस अभियानामध्ये तैनात असताना बाहेकर यांच्या जीवन आणि मृत्यूच्या मध्ये होतं ते देशप्रेम आणि पराक्रम. 4 जून 2001 ला दहशतवाद्यांना सैनिकांनी जशास तसं उत्तर दिलं. 5 जूनच्या पहाटे कंपनी कमांडरच्या आदेशानंतर रमेश बाहेकर आणि इतर सैनिक गंगाचोटी इथं पोहोचले. तेवढ्यात दहशतवाद्यांचा एक गट सैनिकांच्या समोर उभा टाकला. रमेश बाहेकर यांनी वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र जॅमरमुळे वॉकी टॉकी बंद झाली आणि संपर्क तुटला. यावेळी प्रसंगावधान राखत हवालदार रमेश बाहेकर यांनी 6 तास दहशतवाद्यांशी लढा दिला, 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर आपल्या जवळील हँड ग्रेनेडचा वापर करत आणखी 2 दहशतवाद्यांना त्यांनी यमसदनी पाठवलं. मात्र त्याच परिसरात लपून बसलेल्या 2 अतिरेक्यांनी रमेश बाहेकर यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात बाहेकर यांना कानाजवळ 1 आणि चेहऱ्यावर 4 अशा एकूण 5 गोळ्या लागल्या. ते गंभीर जखमी झाले आणि जखमी अवस्थेतही त्यांनी त्या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. याच त्यांच्या पराक्रमाबद्दल त्यांना शौर्यचक्रानं सन्मानित करण्यात आलं.
माझ्या डाव्या साईडच्या जे आतंकवाद्यांनी फायर करून माझ्या या कानाजवळ म्हणजे मी लाईन पोझिशनमध्ये होतो इकडून मला दोन ब्रेस्ट मारले. दोन ब्रेस्ट मारल्यामुळं हे कान तर कटलाच माझा. ही डाव्या साईडची पुरी चेहऱ्याची पूर्ण बाजू ही निकामी होऊन म्हणजे मेंडिबल पूरं फ्रॅक्चर म्हणजे दात गिट मसुडे हे सगळा भाग हा पडला. माझ्या रक्त पुरे याच्यातून पडायला लागलं आणि मी म्हटलं आता आपण गेलो आपला अटपला आता त्याच पोझिशनमध्ये मी असं पडलेलो होतो. तोपर्यंत मला हे जी आतंकवाद्यांनी गोळी मारलेली होती का कोणती होती माहिती नाही ती पळायला दिसली मला. मी परत हत्यार फिरवलं त्यांच्याकडं आणि या गंभीर रूपमध्ये घायल असूनसुद्धा त्यांच्यावर फायर करून त्यांना दोघांना एम्समध्ये पाठवलं. त्याच्यानंतर आईसच्या आईसचे मी बेहोश होत गेलो. उधमपूर इथं प्रथमोपचार करून दुसऱ्या दिवशी दिल्लीतल्या आरआर रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलं. त्यानंतर बाहेकर यांच्यावर आतापर्यंत विविध अशा 27 शस्त्रक्रिया झाल्या. जवळपास 1 ते 1.5 महिना तोपर्यंत मी डिआलिस्टवर होतो म्हणजे मला कोणतंही काही माहिती नव्हतं. जेव्हा माझी घरची मंडळींना टेलिग्राम गेला माझी पत्नी आणि एक मुलगी माझी एक भाऊ तिथं आले तेव्हा दिसत होतं पण काही कळत नव्हतं. हवलदार रमेश बाहेकर हे जखमी अवस्थेत असताना त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची पत्नी ज्योत्स्ना यांनी खचून न जाता आई वडील आणि मुलांचा सांभाळ केला. एका वीर सैनिकाची पत्नी असल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. एक मन असं वाटतं की यांनी आपल्यासाठी वेळ नाही दिला पण देशासाठी भरपूर काही दिला ना वेळ. त्याच्यामुळे गर्व वाटते की आपण आज सैनिकाची पत्नी सैनिकाचं त्यांचं कार्य त्यांनी केलं आम्ही आमचं केलं. थोड्या वेळासाठी वाटतं आहे मनाला की आम्हाला यांनी टाईम नाही दिला आणि लगेच असं वाटतं की ते त्यांच्या देशासाठी ते त्यांचं काम करतात आपण त्यांच्या पाठीमागं आपलं आपण काम करायचं. बुलडाण्याच्या किनोळा गावातील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील तरुण रमेश बाहेकर 1990 साली सैन्यात भरती झाले. मराठा रेजिमेंट सेंटर बेळगाव इथं 1 वर्षांचं सैनिकी प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर 22 मराठा हैदराबादी पलटण मध्ये त्यांची नियुक्ती झाली. देशाच्या अनेक भागात त्यांनी आपली सेवा बजावली आहे. छातीची ढाल करून शत्रूच्या गोळ्या अंगावर झेलणाऱ्या हवलदार रमेश बाहेकर यांचा पराक्रम आणि जाज्वल्य देशप्रेम महाराष्ट्रासाठी नेहमीच अभिमानास्पद आहे. त्यांचं शौर्य नव्या पिढीला नेहमीच प्रेरणादायी ठरेल. अशा या भारत मातेच्या सुपुत्राला न्यूज 18 लोकमतचा सलाम. रमेश बाहेकर यांची वीरगाथा बघितल्यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर जय हिंद सन्मानमध्ये आपण पाहणार आहोत अभिनेते अरुण नलावडे यांचा सैनिकांना सलाम. जय हिंद सन्मान विशेष कार्यक्रम को पॉवर्ड बाय इन्फ्राटेक आणि असोसिएट स्पॉन्सर 22 सोपमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पण त्या अगोदर एक बातमी बघणार आहोत कारण मुंबईमध्ये पोलिसांवर हल्ले वाढलेले आहेत आणि या हल्ल्याबाबत मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. अयोग्य आणि बेकायदेशीर तर आहेच आहे, निंदनीय आहे, आक्षेपार आहे. काल दुपारची घटना आहे आणि या संदर्भात दोन्ही आरोपींना म्हणजे ती महिला आणि तिच्यासोबतचा व्यक्ती दोघांनाही अटक केलेली आहे. 353, 332 क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट 3 आणि 7 असे गंभीर सेक्शन्स लावून त्यांना अटक करून आपण कोर्टासमोर प्रोड्यूस केलेला. हे पहा, ही मानसिकता का आणि कशी येते हा अभ्यासाचा विषय आहे. जे रात्रंदिवस मेहनत करतायत, सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेत, त्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनोबल चांगलं कसं राहील यासाठी लोकांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर पुन्हा वळूयात जय हिंद सन्मानकडे. देशासाठी प्राणपणाले लढणाऱ्या सैनिकांचा सर्वांना अभिमान आहे. प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांनीही या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत भारतीय लष्कराला सलाम केला. उद्या जर मला कोणी सांगितलं की सीमेवर जाऊन शत्रूच्या विरुद्ध लढ तर मला नाही जमणार. पण या पद्धतीनं लढणारे निष्ठेनं आत्मसमर्पण वृत्ती असलेली लोक फार वेगळी असतात. भारत देशाचे आपले सैनिक अग्रक्रमाने या स्थानावर आहे. पण मला असं वाटतं आपण जिथं जिथं काम करतो
तिथे या सैनिकांमध्ये असलेली निष्ठा, आत्मसमर्पण वृत्ती आणि कठोर शिस्त याचा जरी अवलंब या देशातल्या प्रत्येक नागरिकाने केला तर मला वाटतं हाच त्यांचा यथोचित गौरव होईल. आज कायम ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण आपल्या आयुष्याला एक वळण, एक शिस्त लावावी असे जे आहेत ते आपल्या भारत देशाचे सैनिक, जे आपल्या देशाच्या सगळ्या सीमांचं संरक्षण करत आहेत, आपल्या सर्व वैयक्तिक गोष्टींचा त्याग करतो आणि म्हणून आपल्यासाठी ते मोठे आहेत. या देशातील प्रत्येक नागरिकाने खरं तर एक मानाचा सलाम या सैनिकांना केला पाहिजे आणि आपण तो आज जरूर करूया आणि त्यांच्या अंगी असलेली शिस्त आपण आपल्या अंगी बनवण्याचा यशस्वी प्रयत्न करूया. जय हिंद. जय हिंद सन्मान विशेष कार्यक्रम को पॉवर्ड बाय इन्फ्राटेक असोसिएट स्पॉन्सर 22 सोप मध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.